जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान मी राहुल गायकवाड आज आपल्याशी हितगुज करतो आहोत माझ्या एका मतानेच बदल होईल हा निर्धार करूनच मतदान करा आपण सगळेजण जाणतो की माझ्या जा एका मताने काय होईल असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा आपण लोकशाहीचे विरोधक बनतो आणि म्हणून आजचं हितगुज करताना मी आपल्याला जे सविस्तर सांगतो आहे ते असं माझ्या एका मताने काय फरक पडेल असा विचार करून मत वाया घालवू नका सत्तेच्या चाव्या कुणाला द्यायच्या अन कुणाला सत्तेवरून हाकलून द्यायचे हे माझेच मत ठरविणार आहे हे मनाशी ठरवून संविधान व लोकशाहीला विरोध असणाऱ्या शक्तींना मत देणार नाही हा निर्धार करा मतदान केंद्राकडे जा अन एकाधिकारशाहीला मत देण्याची भूल करू नका स्वतःच्या मताची किंमत आपण ओळखली पाहिजे माझ्याच मतामुळे देशाची संसद आहे अन माझ्याच मतामुळे देशाचा पंतप्रधान व राष्ट्रपती बनतो माझ्या एका मताची ताकद इतकी अनमोल आहे त्यामुळे चिटर आणि लोकशाहीचे घोर विरोधकांना मत देऊन सत्तेवर बसवू नका देश आपला आहे आपण देशाचे मालक आहोत हे समजून मतदान करा आपल्या देशाचे एअरपोर्ट रेल्वे पोर्ट वन जंगल पाणी खनिज खान जमिनी अदानीला विकल्या गेल्या या उद्योगपतींसाठी बँक लुटल्या हे उघड सत्य आहे हा सगळा विचार मतदान करताना लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासच्या अगोदर हा देश कधीच एक संघ नव्हता संविधानाचे शिल्पकार अन भारतीय लोकशाहीचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच तो एक संघ झाला आहे या एक संघ भारताच्या भविष्याबद्दल निर्णय घ्यायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मतांच्या हक्काच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना दिला आहे त्याच मताचा अधिकार अन हक्क बजावून आपण अनेक वेळा सत्तांतरे घडवून आणली आहेत उन्मत अहंकारी भ्रष्टाचारी देश व जनविरोधी पक्ष व शक्तींना आपण सत्तेवरून उखडून टाकले आहे आजही तेच करायचे आहे संविधान नेमके काय आहे तर ते भारतीय नागरिकांच्या न्याय हक्क व अधिकाराची सनद आहे जे अधिकार मनुवादी वैदिक अन आता हिंदू राष्ट्राच्या नावाखाली नाकारले जात आहेत ते संविधानाने अगदी कायद्यांचे संरक्षण देऊन भारतीय नागरिकांना दिले आहेत संविधानाच्या उद्देशिकेत स्पष्ट म्हटले आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देणाऱ्या अन्न त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता अन एकात्मता याची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत ही उद्देशिका भारतीय संविधानाचा सार व गाभा आहे अन संविधान या देशाचा आत्मा मात्र संघ ही नेमका या संविधानाच्या उलटा विचार असणारी शक्ती आहे त्यामुळे त्या, त्या सत्तेवर आल्यावर संविधान बदलणारच यात शंका घेण्यासारखे काहीच नाही त्यांना पुन्हा सत्तेवर जाण्यापासून रोखणे आवश्यक आहे देशात होत असलेली लोकसभेची निवडणूक ही या देशाचे भवितव्य ठरवणारी आहे भाजप मोदी पुन्हा सत्तेवर आले तर संविधान खतम आणि लोकशाहीही ही खतम हे स्पष्ट आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात केवळ संविधानामुळेच हा देश एक संघ राहिला आहे संविधान व लोकशाही खतम झाली की देश खतम आणि देश खतम झाला की मानवता सामाजिक न्याय समता हे सर्वच खतम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करून गेल्या दहा वर्षात दाखवून दिले आहे संघासारख्या धर्मांध शक्तीला मनुवादी व्यवस्था व मनूच्या कायद्याचे राज्य हवे आहे जे राज्य वैदिकांना बहुजन वर्गाच्या सर्व प्रकारच्या लुटीचा विशेष अधिकार देते त्यासाठीच या धर्मांध शक्तींना हिंदू राष्ट्र हवे आहे आणि या राष्ट्राच्या निर्मितीच्या मार्गातील प्रमुख अडथळा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान असल्याने ते त्यांना बदलायचे आहे त्यासाठी मोदीला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनायचे आहे आणि माझे एकमत त्याबद्दलचा फैसला करणार आहे हे ओळखून मताचा अधिकार बजावला पाहिजे व संविधान लोकशाहीविरोधी शक्तींना बाजूला केले पाहिजे या देशाचे दुर्दैव आहे की या देशाचे नागरिक धर्म आणि जातीत विभागले आहेत धर्माच्या आधारावर स्थापन झालेले पक्ष जाती धर्माचेच राजकारण करीत आहेत रोजगार शिक्षण नागरिकांच्या अंतर्गत सुरक्षा सर्वांना न्याय देशाचा सर्वांगीण विकास यापेक्षा या देशात मंदिरं उभारणे त्याची प्राणप्रतिष्ठा करणे महत्त्वाचे समजले जात आहे धर्माच्या नावाने शोषण व्यवस्था पुन्हा स्थापित करण्याचा हेतू यामागे आहे मात्र संविधान या व्यवस्थेला मान्यता देत नाही त्यामुळे त्यांना संविधान व लोकशाही नको आहे या देशाच्या संविधान व लोकशाहीला म्हणूनच त्यांचा विरोध आहे हे समजून घेतले पाहिजे व त्यांना आता संसदीय राजकारणातूनच बाहेर केले पाहिजे आपले एकमत ते करू शकते इतकी ताकद त्या एकमतात नक्कीच आहे आपला राहुल गायकवाड महासचिव समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश